सिद्धगिरी येथे मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास प्रारंभ। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, निराधारांना आधार हेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे काड सिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी मोफत रोग हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन समारंभ सकाळी 11 वाजता पार पडले। या शिबिरात हृदयाची मोफत तपासणी, मोफत एंजिओग्राफी, मोफत एंजिओप्लास्टी आणि मोफत शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे। हे शिबिर 1 ते 28 फेब्रुवारी अखेर होणार असून या शिबिराचा लाभ गरजू लोकांनी घ्यावा अशी माहिती परमपूज्य श्री काड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी माध्यमांशी दिली। ते सिद्धगिरी मठ येथे आयोजित आरोग्य शिबिराप्रसंगी बोलत होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून धन्वंतरी पूजन करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक डॉक्टर मजलट यांनी केले। स्वामीजी पुढे म्हणाले, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे अद्ययावत हृदयरोग निदान व उपचार विभाग सिद्धगिरी सुरू करण्यात आले आहे। प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे। कनेरी मठ येथे सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये अत्याधुनिक औषधोपचार व आरोग्य सेवा यशस्वीपणे सुरू आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि कनेरी मठातील आध्यात्मिक ऊर्जेचा आणि निसर्गरम्य परिसराचा फायदा अनेक पेशंटना रोगमुक्त वेदनामुक्त होण्यास मदत करतो। तरी या मोफत शिबिराचा लाभ समाजातील गरजू घटकांनी घ्यावा असे आवाहन काड सिद्धेश्वर स्वामीजींनी केले। बायपास असेल जे अत्यंत गरीब घटकातील मंडळी असतील, ज्यांना स्वतः काही करणं शक्य नसेल, अशा लोकांसाठी मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी करायचं ठरवलेले आणि अत्यंत वरिष्ठ तज्ज्ञ महाराष्ट्रातले किंवा किंबहुना देशातले डॉक्टर श्रीकांत कोले सर, ज्यांच्या हातून जवळजवळ 44,000 सर्जरी झालेले, ते या विभागाचे सिद्धगिरीचे प्रमुख आहेत। तर माझी विनंती आहे की ज्या लोकांना आवश्यक आहे त्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा आणि इच्छाही अशी आहे की हळूहळू आपलं हॉस्पिटल, यावर्षी 1 महिन्यासाठी आपण हे केलेलं आहे, हळूहळू 12 महिन्यांसाठी काउंटरलेस म्हणजे बिलिंग काउंटर फ्री हॉस्पिटल करावं अशी इच्छा आहे आणि ह्याकरता समाजातील काही मंडळी योगदान देत आहेत आणि हॉस्पिटलमधलं जे काय थोडंफार खर्च जाऊन शिल्लक राहते त्या पैशातून आपण हे सुरू केलेले आणि करता करता यावर्षी 1 महिना, पुढच्या वर्षी 2 महिने आणि किंवा 4 महिने असं करत करत जावं अशी अपेक्षा आहे आणि जरूर याचा सदुपयोग घ्यावं। आणि यात एकच प्रार्थना आहे की ज्यांच्या हातून जेवढं खर्च करणं शक्य असेल त्यांनी जरूर करावं आणि ज्यांच्याकडे काहीच खर्च करणं शक्य नाही त्यांच्याकरता पूर्ण खर्च हॉस्पिटल करेल, परंतु नकली गरीब कोणी बनू नये एवढीच प्रार्थना आहे। नंतर डॉक्टर श्रीकांत कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी डॉक्टर प्रकाश भरमगोळ, ताराचंद स्वामीजी, डॉक्टर कोल्हे यांच्यासह सिद्धगिरी येथील डॉक्टर्स कर्मचारी उपस्थित होते।